राष्ट्रवादा अजित दादा या बोगस सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट वस्तू पुरवतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा असो बोगस सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कॉलेजमध्ये मिळतोय. येरवड्यामध्ये शिक्षण झालेल्या मुलीचं शिक्षण तिला कुठंतरी वरच्या पश्चिम भागामध्ये प्रवेश मिळतोय. मला वाटतं काल विधानसभेत महाराष्ट्राचे नेते माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आदरणीय अजितदादा पवार यांनी सरकारला जो बोगस सरकार आहे त्या सरकारला आदिवासी आश्रमशाळा ज्या आहेत त्या आश्रमशाळांमध्ये ज्या बोगस म्हणजे डुप्लिकेट आज हरीन साबण आहे तिथं ह्याच साबणच्या किमतीमध्ये वेगळ्याच कंपनीचा म्हणजे विश्वास या कंपनीचा साबण कधी ऐकलं का आपण विश्वास साबण या सगळ्या वस्तू अजितदादांनी काल दाखवल्या व सरकारला जाब विचारला की तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय काय म्हणतात नाही मी तुम्ही पुरावे द्या आम्ही कारवाई करतो तर आम्ही हे पुरावे देतोय की अजितदादांनी काल विधानसभेमध्ये पुरावे दाखवले की कुठल्या कंपनीचं साबण दिलं पाहिजे व आपण कुठल्या कंपनीचं म्हणजे वस्तू तिथं पुरवत आहे तर आम्ही ह्या वस्तू या आदिवासी विभागाचं इथं ऑफिस आहे पुण्यामध्ये त्यांना हे देतोय व त्यांना ही मागणी करतोय की या वस्तू आपण मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवा व आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या व अत्यंत चांगल्या पद्धतीच्या वस्तू आपण त्यांना उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करतो.